हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी इथं एक लहानपणीची आठवण ताजी करणार आहे. आमच्याकडे हे असे ॲप्पल केक भेटायचे बेकरीमध्ये लहानपणी. आमच्याकडे तर याला ॲप्पल केक म्हणायचे, तुमच्याकडे काय म्हणायचे हे कमेंट करून नक्की कळवा. तर त्याचीच रेसिपी मी इथं आज शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरू करूयात. तर मी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. कोर्स पावडरमध्ये करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर मी इथं 8 ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे बॉल्स बनवायचे आहेत तेवढे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी इथं हे कोर्स केलेली ब्रेडची पावडर एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि ते तसंच ठेवून द्यायचं आहे. नंतर आता मी इथं एका कढईमध्ये एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर मिक्स करून घेत आहे. तर हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे डिझॉल्व होऊ द्यायची आहे. आपल्याला इथे कोणताही पाक तयार करायचा नाही आहे, फक्त साखर डिझॉल्व्ह झाली की त्याचा चिकटपणा जो येतो तेवढाच बस आहे. तर आता इथे साखर पूर्णपणे डिझॉल्व्ह झालेली आहे. तर आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये 4 ते 5 चमचे कोको पावडर घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोको पावडर. आता कोको पावडर त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. कंटिन्युअसली स्टिर करत राहायचं आहे. आता इथं मी कोको पावडर मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं ॲड करत आहे 4 ते 5 टेबलस्पून मिल्क पावडर. मिल्क पावडर पण त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे, गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत कुठेच. तर मिल्क पावडर पण व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथं 5 टेबलस्पून एवढं डेसिकेटेड कोकोनट आहे जे आहे ते ॲड केलेलं आहे. डेसिकेटेड कोकोनटमुळे या ॲपल केकला टेस्ट खूप छान येते. तर डेसिकेटेड कोकोनट ॲड केल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे ते पण. हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये इथं मी 2 टेबलस्पून एवढं तूप ॲड करत आहे. तूप ॲड केल्यानंतर ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही इथं अनसॉल्टेड बटरसुद्धा यूज करू शकता. मी इथं तूप यूज केलेलं आहे. तर तूप पण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एकदा पुन्हा एकदा व्यवस्थितपणे हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि गॅस चालू केल्यानंतर त्यामध्ये आपण जो ब्रेडची कोर्स पावडर केलेली होती ती ॲड करायची आहे. आणि हे आता मिश्रण एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू हलवत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. आणि हे मिक्स झाल्यानंतर आता ह्याचा हळूहळू गोळा तयार होऊ लागतो. या पद्धतीने ते बाजूने सुटू लागते आणि गोळा तयार होऊ लागतो. आता हा गोळा तयार होऊ लागला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता माझं मिश्रण थंड झालेलं आहे. तर मी इथं दुसऱ्या बाउलमध्ये डेसिकेटेड कोकोनट काढून घेतलेलं आहे आणि आपलं हे मिश्रण एक साईडला आहे. आता या मिश्रणाचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपनुसार करू शकता. आमच्या लहानपणी हे असेच मिळायचे म्हणून मी आज इथे असे बनवत आहे.
एक राऊंड शेपमध्ये मी करून घेतलेला आहे आणि हे तो बॉल आता डेसिकेटेड कोकोनटमध्ये असा रोल करून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे डेसिकेटेड कोकोनट सगळीकडून लागलं पाहिजे असा. त्या पद्धतीनेच मी आता इथं दुसरा बॉल पण बनवून दाखवत आहे. आपण जसं लाडू बनवतो तसंच हे तयार करून घ्यायचं आहे. आणि हा पण बॉल आता आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये रोल करून घेणार आहोत. वरून डेसिकेटेड कोकोनट लावल्यामुळे पण त्याची टेस्ट अजून वाढते. तर अशा पद्धतीने मी इथे सर्व बॉल्स तयार करून घेणार आहेत. तर आता या इथे माझे संपूर्ण ॲपल केक्स बनवून तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या लहानपणी हे मिळायचे का आणि याला काय म्हणायचे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला भेटू आपण असंच एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.